नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं. त्या सरकारमध्ये मी उद्योगमंत्री आहे, हे माझं भाग्य आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कामोठे येथे रविवारी केले. कैलासवासी बळीराम राघव पाहुणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय झेंडा सामाजिक संस्था कामोठे यांच्या वतीने आग्री कराडी कामोठ्याचा महोत्सव 2022 आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला राज्याचे उद्योग मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी भेट दिली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, दिलीप पाटील, माजी नगरसेविका संतोषी तुपे, कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, रामदास शेवाळे, युवा नेते हॅप्पी सिंग, अजय कांडपिळे, परेश पाटील, रुपेश ठोंबरे, संस्थापक अशोक पावणेकर, जगदीश पावणेकर, विशाल पावणेकर, सुमित गोवारी, विशाल बेलकर, तुषार हिरवे, जयप्रकाश पावणेकर, सोहन मुकादम, अनिल हावळे, सागर ढोमे, योगेश चिले, भीम चव्हाण, सुशांत चिमणे, प्रशांत कुंभार, अमित खुटुकडे, जय पावणेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, मंडळाचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. मनोगताच्या सुरुवातीलाच मी शासनामार्फत लोकनेते सन्माननीय पाटील साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी मला भाग्यवान समजतो की आपल्या परिसरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या पुढाकारानं काही पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं. त्यामुळे मी सरकारमध्ये उद्योगमंत्री आहे हे माझं मी स्वतःचं भाग्य समजतो. हे राजकारणावर बोलण्याचं प्रशांतजी व्यासपीठ नाही याची मला पूर्ण कल्पना आहे, पण या विमानतळाला हे नाव द्यावं याची मागणी आम्ही 2.5 वर्ष करत होतो. तुमच्या साथीला आम्ही सगळे होतो, परंतु आपल्याला माहिती असेल की आम्ही सगळे गुवाहाटीला गेलो आणि गुवाहाटीवरनं परत आल्यानंतर आम्ही हे नाव देणारच आहे हे लक्षात आल्यानंतर काही लोकांनी घाईघाईनं, आता या भागातली मतं आपल्याला पडतील म्हणून घाईघाईनं नियमबाह्य हे नाव पाटील साहेबांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं. मी मला भाग्यवान एवढ्यासाठीच म्हटलं की ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये आलो आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपल्याला या राज्यातले 2 ऐतिहासिक निर्णय घ्यायचे आहेत. ज्या लोकांनी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नवीन जीवन जगायला सुरुवात केलेली होती 12.5% माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांची मागणी होती की आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिलं गेलं पाहिजे, मला असं वाटतं की त्यावेळी आंदोलनं देखील मोठमोठी झाली, पण शेवटी त्या विमानतळाला पाटील साहेबांचं नाव देण्याचं भाग्य हे आमच्या नशिबी आलं. आता याची इतिहासात नोंद होणार आहे. काही लोकांच्या नशिबात नसतं, काही लोकांच्या नशिबात असतं, जे नशिबात होतं ते आमच्या नशिबात आलं. आणि म्हणून प्रशांतजी मी आपल्याला शब्द देतो, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, जिल्ह्याच्या नियोजन मंडळामध्ये निधी किती आहे तुम्हाला माहिती आहे, परंतु त्या तिजोरीची चावी तुमच्याच हातात आहे असं समजून तुम्ही काही माझ्याकडे मागा, तुमच्या मतदारसंघामध्ये जे काही लागेल ते द्यायला मी तयार आहे. कारण शेवटी आपण जनतेचे सेवक आहोत, जनतेचं काम करत असताना, जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत असताना, जनतेच्या मनातली कामं पूर्ण व्हावीत यासाठी आपण मेहनत घेत असतो. आज महोत्सवाचं देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन तुम्ही केलं, हा देखील एक विकासाचा भाग आहे असं मी मानतो. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये माननीय पालकमंत्री उदय सामंत साहेब यांचं मनापासून स्वागत करूया. आणि आपण कामोठ्यामध्ये उभे आहात, कामोठ्यामध्ये कार्यक्रम करतोय, तर कामोठावासियांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून सामंत साहेब आपला आम्हाला आभार व्यक्त करायचं आहे. आपण जिथं अभिवादन केलं ते दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव या नव्या मुंबईच्या विमानतळाला देण्याचा ठराव महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं आपण केला आणि खऱ्या अर्थानं सर्व कामोठावासियांना विशेषत्वानं
समजसाहेब आपण ज्या कामोठ्यात आलाय या कामोठ्याची ही सगळी वस्ती ही सिडकोच्या 12.5% विकसित भूखंडांवरती झालेली वस्ती आहे. फार कमी असे सिडकोचे टेंडर प्लॉट याच्यामध्ये झाले. सगळीच्या सगळी जवळपास वस्ती ही 12.5% विकसित भूखंडावर आहे. या विकसित भूखंडाचे मालक हे जर आज सर्वसामान्य शेतकऱ्याचे लखपती करोडपती झाले असतील तर त्याची पुण्याई ही दिभा पाटील साहेबांची आहे. दिभा पाटील साहेबांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि म्हणून आज कामोठ्यामधल्या घराघरामध्ये आपण गेलात, अनेक घरांच्या मध्ये दिभा पाटील साहेबांचा फोटो हा आपल्याला देवाऱ्यामध्ये पाहायला मिळेल. वेगवेगळ्या रिक्षा गाड्या याच्यावर पाठीमाग आई वडिलांची पुण्याई नाही, दिभा पाटील साहेबांची पुण्याई हे आपल्याला लिहिलं वाचायला मिळेल. कारण खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या कर्तृत्वातून या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य या नव्या मुंबईतल्या क्षेत्रातल्या लोकांना जसा न्याय दिला आणि हे 12.5% त्यांनी जे तत्व प्रस्थापित केलं ते आता महाराष्ट्रात गेलंय. आपण उद्योगमंत्री आहात, कधीतरी सिडको नाही तत्व स्वीकारलं, मग MIDC नं 15% विकसित भूखंड देण्याचं तत्व आणलं, पण खऱ्या अर्थानं या नव्या मुंबईमध्ये जर या सगळ्या परिसरामध्ये दिभा पाटील साहेबांचं योगदान जर आपण मानत झालं, हे कामोठे सुरुवातीचं एक गाव, 95 गावांपैकी एक गाव, या 95 गावांचं स्थलांतर हे कुठेतरी सोलापूर जिल्ह्यात किंवा अन्य जिल्ह्यात झालं असतं आणि मग इथला हा जो तरुण आहे हा कुठेतरी वेडबिगार म्हणून मुंबईमध्ये अन्य सगळ्या ठिकाणी कुठेतरी हॉटेलामध्ये कप्पश्या विसळताना पाहायला मिळाला असता, त्याला मान जगायला जर कोणी शिकवलं तर दिभा पाटील साहेबांनी शिकवलं. आणि म्हणून इथली जनता ही जन्म ऋणी आहे आणि त्यांचा सन्मान हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केला आहे.